नमस्कार, मी वृषाली तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बेस्ट रेसिपीज फॉर यू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत गाजराचं इन्स्टंट लोणचं. सध्या मस्त अशी गाजरं मिळत आहेत, तर गाजराचं हे झटपट होणारं, अगदी 5 मिनिटात होणारा हा पदार्थ गाजराचं लोणचं कसं बनवायचं बघूया. चला तर बनवूया. सध्या बाजारात छान अशी गाजरं मिळायला लागली, या दिवसात खूप छान गाजरं मिळतात, तर आपण त्या गाजरापासून बनणारं जे लोणचं बघतोय त्यासाठी मी घेतलेली आहेत ही 2 गाजरं. सर्वात आधी आपण या गाजरांचं साल काढून घेऊया. गाजराची साल काढून झालेली आहे. आता मागची बाजू आणि थोडीशी पुढची बाजू आपण काढून घेऊया आणि गाजर बारीक बारीक कापून घेऊया. या साईजमध्ये आपण कापूया. आपण पटकन झटपट होणारं इन्स्टंट गाजराचं लोणचं बघतोय. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. अत्यंत नवीन नवीन रेसिपी आपण दरवेळेस बघतो आणि शिवाय त्या सीझनल असतात, कुठल्या ऋतूमध्ये आपण काय बनवतो आणि बाजारामध्ये जे साहित्य अवेलेबल असतं, आता या दिवसामध्ये छान गाजरं मिळतात, आवळे मिळतात, तर आपण तशाच रेसिपीज नेहमी बघतो. त्यामुळे चॅनलची लिंक तुम्ही कॉपी करून तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. अशाच पद्धतीने मी आता सगळं गाजर कापून घेते. गाजर कापून झालेलं आहे, काढून घेते मी का बाउलमध्ये. या कापलेल्या गाजरामध्ये आता मी घालते चवीनुसार मीठ, लोणचे मसाला अजून 1 चमचा घालणार आहे मी. मिक्स करून घेऊया. हे तिखट काश्मीरी मिरचीचं तिखट आहे, जास्त तिखट नाही आहे पण रंग मात्र खूप छान येतो त्यामुळे. लिंबू पिळतीये मी ह्याच्यामध्ये, 1 लिंबाचा रस आपण घालतोय. हे लोणचं 4-5 दिवस व्यवस्थित टिकतं. थंडीच्या दिवसांमध्येच आपण हे बनवतो, आठवडाभरही टिकू शकतं जर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवलं तर. 1 चमचा साखर घालतीये मी चवीनुसार, जास्त गोड हवं असेल तर जास्त वापरू शकता, गाजर पण गोडच असतं, गुळ वापरला तरी चालेल. फोडणी करायला ठेवलेली आहे. 2 चमचे तेल घेतलं होतं आणि त्यामध्ये 1 चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडू देऊया. मोहरी तडतडलेली आहे. आता यात घालती आहे जिरं. हिंग. आता आपण ही मोहरी थंड होऊ देऊया. थंड झाल्यावर आपण ती त्या लोणच्यामध्ये घालणार आहोत. गरम गरम घातली की गाजर लगेच मऊ होऊन जाईल आपलं, मग छान लागणार नाही आपलं लोणचं. मोहरी आपण थंड होऊ देणार आहोत. आता ही फोडणी मी घालतीये, थोडीशी गरमच होती माझी, तुम्ही मात्र पूर्ण थंड होऊ द्या. मिक्स करून घेऊया. मस्त परफेक्ट असा कलर आलाय बघून अगदी लगेचच ताव मारावं या लोणच्यावर असं वाटतंय. मस्त. तर हे असं इन्स्टंट झटपट होणारं गाजराचं लोणचं करून बघा कसं बनलं ते मात्र मला जरूर कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्रेस द बेल आयकॉन बटन, ही लिंक कॉपी करा, खूप 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 शेअर करा.